हाय फ्रेंड्स, आपला जो विषय आहे विषय सहकार मीन्स कोऑपरेशन, या विषयाच्या पुढच्या एम पी क्वेश्चनला मित्रांनो आपण आजपासून सुरुवात करत. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा, खालील विधानाबाबत स्वमत लिहा म्हणजे स्वतःचे मत लिहा असा हा प्रश्न आहे. तीनपैकी दोन तुम्हाला कोणतेही यातले एक्झाम्पल द्यायचे आहे. गुण आहे सहा, म्हणजे हा तिसरा जो प्रश्न आहे हा सहा मार्कसाठी विचारला गेलेला आहे. तर आपण तिसरा प्रश्न जो आहे तो समजून घेणार आहोत, पण त्याआधी मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो प्रश्न दुसरा होता संकल्पना स्पष्ट करा, ह्या प्रश्न जे काही आय एम पी क्वेश्चन प्लस हा प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे ते आपण समजून घेतलं होतं. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात. आणि तुम्हाला एक छोटीशी विनंतीही आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघताय. तर आता आपण आपला जो प्रश्न तिसरा आहे खालील विधानाबाबत सहमतल्या तो समजून घेऊया. तर पहिलं बघा काय, सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असावा. काय म्हणले बघा, सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असावा. त्या दोन नंबर आहे, सहकारी संस्था राखीव निधी उभारतात. दोन नंबर काय आहे, सहकारी संस्था राखीव निधी उभारतात. तीन नंबर आहे, नागरी सहकारी बँकेच्या कर्ज पुरवठ्यामुळे स्वयंरोजगाराला चालना मिळते. तीन नंबर काय, नागरी सहकारी बँकेच्या कर्ज पुरवठ्यामुळे स्वयंरोजगाराला चालना मिळते. त्यानंतर चार नंबर आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यावर जिल्ह्यातील सहकारी चळवळीचा विकास अवलंबून असतो. चार नंबर काय आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यावर जिल्ह्यातील सहकारी चळवळीचा विकास अवलंबून असतो. त्यानंतर पाच नंबर आहे, राज्य सहकारी बँकेमुळे राज्यातील पतपुरवठ्यात समतोल राखला जातो. पाच नंबर काय, राज्य सहकारी बँकेमुळे राज्यातील पतपुरवठ्यात समतोल राखला जातो. त्यानंतर सहा नंबर आहे, सहकारी संस्थेतील सभासदांना सहकार शिक्षणाची गरज आहे. सहा नंबर काय, सहकार संस्थेतील सभासदांना सहकार शिक्षणाची गरज आहे. त्यानंतर सात नंबर आहे, सहकारी चळवळीमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. सात नंबर काय, सहकारी चळवळीमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. त्यानंतर आठ नंबर आहे, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तुलनेत सहकारी संस्थांचा उत्पादन खर्च जास्त आहे. आठ नंबर काय आहे, बहुराष्ट्रीय कंपनीच्या तुलनेत सहकारी संस्थेचा उत्पादन खर्च जास्त आहे. आणि शेवटचं नऊ नंबर आहे, सहकारी संस्थेला हिशेब पुस्तके ठेवावी लागतात. नऊ नंबर काय, सहकारी संस्थेला हिशेब पुस्तके ठेवावी लागतात. असे जे काही खालील विधानाबाबत सहमतल्याचे नऊ आय एम पी होते ते आपण समजून घेतले. या नऊपैकी तुम्हाला कोणतीही तीन विचार येणार आहे, तुम्ही दोन लिहायचे आहे आणि गुण किती असणार आहे सहा. आता आपण हे आय एम पी समजून घेतले, पण हा जो काही प्रश्न आहे खालील विधानाबाबत सहमतल्या हा तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये कसा द्यायचा आहे ते आपण यापुढे कंटिन्यू समजून घेणार. तुम्ही व्हिडिओ हा कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे. आता आपण कंटिन्यू, आपला जो होता प्रश्न तिसरा खालील विधानाबाबत स्वमतल्या हा तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचा आहे ते आता आपण समजून घेऊया. तर बघा तुमचं पहिले बोर्डाचं आन्सर पेज कसं असतं ते पहिले समजून घ्या. हे असं तुमचं बोर्डाचं आन्सर पेज, इथे एका बाजूला तुमचा समास असतो, इथे एक वरती एक असा समास असतो आणि इथे चौकोनी बॉक्स असतो. इथे असे छोटे छोटे कप्पे केलेले असतात की जेणेकरून तुमचे जे टीचर्स तुमचे पेपर तपासतील त्यांच्यासाठी हे त्यांचे मार्क्स फिलअप करत असतात की तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये किती मार्क्स पडले ते ह्या याच्यामध्ये फिलअप करत असतात. इथे असते क्यू नंबर म्हणजे क्वेश्चन नंबर, इथं असतं प्रक्रम म्हणजे प्रश्न क्रमांक, इंग्लिश मराठी दोन्ही भाषेमध्ये असतं. आता आपला पहिला नियम काय बोर्डाचा की नवीन प्रश्न सुरुवात कुठे करायची, नवीन पानावर करायची. आता नवीन प्रश्न आपला तिसरा, सुरुवात नवीन पानावर करून द्या. तिसरा प्रश्न दिला, आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला डेमो ठेवलेलं आहे. बघा काय म्हणलंय, सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असावा. आता तुम्ही प्रश्न लिहित नाही पण मी तुम्हाला लिहून दाखवतो काय झालं. तुम्ही एक नंबर टाकलं सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असावा. आता तुम्हाला इथं उत्तर लिहायचं आहे, पहिले उत्तर कसं लिहायचं समजून घ्या. तुम्ही इथे उत्तर नाव लिहिणार, तुम्ही प्रश्न लिहित नाही पण मी तुम्हाला लिहून दाखवला की जेणेकरून तुम्हाला लक्षात यावं यासाठी. आता तुम्हाला काय लिहायचं आहे, स्वमत लिहायचंय. प्रश्न काय म्हणजे स्वमत म्हणजे स्वतःचं मत लिहायचं. आता ह्या प्रश्नावर तुमचं स्वतःचं मत काय, मग सहकार आयुक्त कसा असला पाहिजे. प्रश्न पहिले वाचून घ्यायचा मग स्वमत लिहायचं. आता उत्तर लिहिताना पहिले प्रश्न किती मार्क आहे समजून घ्यायचं. आता दोन प्रश्न तुम्हाला सहा मार्कला म्हणजे एक किती मार्कला येईल, तीन मार्कला. आता बोर्डाचा नियम आहे की जेवढ्या मार्कला जो क्वेश्चन असतो म्हणजे तीन मार्कला क्वेश्चन आहे म्हणजे तीन तुम्हाला पॉईंट लिहिले पाहिजे,
तीन मुद्दे, किती मुद्दे? तीन. मग आता मुद्दे कसे लिहायचे? पहिले समजून घ्या. पहिले इथे लिहायचं वरील विधानावरून, वरील विधानावरून असं पहिले असं लिहायचं. त्याच्यानंतर इथं लिहायचं एक नंबर, हा सरळ पॉईंट लिहायचा. इथं स्टॉप करायचा पॉईंट, त्याच्या इथं दोन नंबर लिहा, पॉईंट लिहा. इथे स्टॉप करायचा पॉईंट, इथे तीन नंबर लिहा, इथे पॉईंट लिहायचा, इथे स्टॉप करायचा. आणि आपल्याला तीन मुद्दे लिहायचे, पण आपण लिहिताना चार मुद्दे लिहायचे. किती लिहायचे? चार मुद्दे. चार का लिहायचे? जेणेकरून तुमचा एखादा मुद्दा चुकला तर तुम्हाला ते आउट ऑफ मार्क्स मिळू शकतं. मग चौथा मुद्दा नंबर चार, चौथा मुद्दा लिहायचा. अशा पद्धतीनं जो आपला प्रश्न तिसरा होता, खालील विधानाबाबत स्वमतल्या याचं उत्तर लिहायचं. तुम्ही अशा पद्धतीचं उत्तर लिहिलं तर तुम्हाला ते 6.6 सहापैकी सहा मार्क्स या प्रश्नामध्ये मिळतील. तर अशा पद्धतीने आपला जो प्रश्न तिसरा होता, खालील विधानाबाबत स्वमतल्या, तो आपण समजून घेतला. तुम्हाला व्हिडिओ समजला असेल असं मी गृहीत धरतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.